जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 20 जून आणि आज आमच्या दक्षितचा दुसरा बड्डे आहे. पहिला बड्डे आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट केलेला, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, खूप छान प्रकारे प्रेम दिलं. तर आज त्याचा दुसरा बड्डे आहे, सेकंड बड्डे 20 जून 2024. तर आम्ही आता आमच्याच घरी आहोत ठाण्यामध्ये. तर आम्ही आता डेकोरेशन करतो आहे बलूनचं, ते आम्ही कशाप्रकारे करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि आम्ही आमच्या दक्षितचा बड्डे कशाप्रकारे सेलिब्रेट करणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. तर आता माझा भाऊ आला आहे प्रसाद, तर तो आता बलूनचं डेकोरेशन बनवतो आहे. मी तुम्हाला दाखवतो, आता स्टार्टिंगच केली आहे आणि आता वाजलेत बरोबर दुपारचे 3 वाजत आलेत. तर तुम्हाला मी आता दाखवतो, हे बघा बघा, आता भाऊ आला आहे प्रसाद. हॅलो प्रसाद. हां, हे बघा, आता हे बलून्स आहेत असे आणि आपण आता या वॉलला बनवणार आहोत बलूनचं डेकोरेशन. आता कसं बनवतो ते मी तुम्हाला आता पुढे पुढे हळूहळू दाखवतो. तर इथे बघू शकता प्रसाद फुगे फुगवतो आहे, बापू फुग्यांना गाठ मारत आहेत पाकी. तर आत्तापर्यंत आम्ही एवढे फुगे फुगवलेत. तर आता ह्याचं आम्ही ते आपलं असं अर्धवर्तुळ टाईप चालणार आहे, सर्कल टाईप. ते तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल आम्ही कसं करतो ते. तोपर्यंत हे बघा प्रसाद फुगे फुगवतोय, मशीन आहे, छोटीशी पंप आहे, ब्लॅक आणि गोल्डन, ब्लॅक आणि गोल्डन मध्ये आपलं असेल डेकोरेशन. ते बघू शकता एवढे फुगे फुगवलेत आपण. ते आपण आता बनवायचे. कुकुलाही सकाळी सायकल घेतली आजीने. तर इथे आता पाहू शकता आम्ही 5 बॅकग्राऊंड लावतोय आणि ते असे आम्ही बलूनचे 2 पिलर केलेत. एक या साईडला एक लावणार आहे, या साईडला एक लावायचा आहे आणि वरती एक लावायचा आहे. तो वरचा बनवायचा आहे ब्लॅक बॅकग्राऊंड आणि 2 गोल्डन आहेत. ते अर्धा या साईडला, अर्धा या साईडला. ते मी इथं लावतो, तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. नको ते उडेल इथून मधून कट करायचं, अर्धा या साईडला लावलं मी, अर्धा त्या साईडला लावलं. आता बघितलं आम्ही जस्ट ही आता झालं टाईप हे बांधलं आहे. आता पंख्याने उडू नये म्हणून आम्ही इथे खाली ही सेलोटेप मारले, त्या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत. आणि आता इथे हे दोरे बांधले जेणेकरून आपण आता इथे हे दाखवा हे बलून चे आपण जे पिलर बनवले राहायचे. तर मग ते बांधण्यासाठी आपण आता इथे हे कागद लावतोय आणि दोरीला बांधून टाकणार. धागे आपण बघा असे आम्ही या हँडपंपनी फुगे फुगवतो आहे आणि हे असं बनवलंय. आता हा 2 पिलर बनवलेत, आता फक्त एक वरचा राहिलाय तो आम्ही आता बनवून घेतोय. मध्ये आहे ना ब्लॅक कलर आहे आणि या साईडला गोल्डन, या साईडला गोल्डन. बलून आपण गोल्डन अँड ब्लॅक मॅचिंग प्रमाणे घेतलेलं आहे. आता मध्ये हे ज्या हॅपी बर्थडेची एक पट्टी येईल, परत त्याचं नाव किंवा नंबर येईल ते तुम्हाला दिसेल पुढे पुढे. आणि आम्ही कशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करतो ते पण तुम्ही बघा. घरच्या घरी आपण डेकोरेशन कसं बनवलं आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. कुकू आमचा बर्थडे बॉय आता झोपून उठलाय. 2-3-4 झाले, 4 बस झाले. तर हे बघा आता आपलं डेकोरेशन ओके झालं आहे, हॅप्पी. आणि हा प्रसाद आता बड्डेची लाईन बनवतो आहे. तर इथे वरती बलूनला एक 2 नंबरचा एक आकडा लावायचा, दुसरा बड्डे आहे म्हणून. बाकी आता ओके झालं, तुम्हाला परत दाखवतो. डेकोरेशन आपलं पूर्ण झालेलं आहे. कसं झालं आहे तुम्ही सांगा. घरातल्या घरात बनवलं आहे प्रसादने आणि मी, मध्ये 2 आकडा हॅपी बड्डे. आम्ही बरोबर 3 वाजता डेकोरेशन करायला घेतलेलं, आता बरोबर वाजले 5:15. म्हणजे तुम्हाला 2 तास लागतात डेकोरेशन करायला, आरामात होतं, एकदम इझी आहे. तुम्ही पाहिलं असेल आम्ही कशा प्रकारे बनवलं ते. चला आता आम्ही सगळे फ्रेश होतो आणि बर्थडे कशा प्रकारे सेलिब्रेट करतो ते तुम्हाला आता पुढे दिसेल. तर हा मोठा बलून आपण याच्यामध्ये चॉकलेट्स आणि हे रंगबेरंगी थर्माकोलचे छोटे छोटे बॉल्स भरूया आणि हा इथे मध्ये लावूया. मग नंतर आपण केक वगैरे आपला फोडताना तो फोडता येईल.
अप्पा काकी आई बर्थडे बॉय अजून रेडी नाही झालाय, सगळं चाललंय. पण आपलं डेकोरेशन कसं झालं तुम्ही सांगा नक्की, मेसेज करू. आता आपण भेटू थोड्या वेळेने जाम घाम येत. मंडळी फायनली आपलं डेकोरेशन डन झालंय, इथे आपला बर्थडे बॉय पण रेडी झालाय. तर आपले दक्षिणचे सगळे मित्रमंडळी आलेत. हाय, हॅलो हॅलो, कोण कोण, तुझं नाव काय? तुझं कविश. एवढे सगळे मित्रमंडळी आलेत, अजून यायचे बाकी आहेत, आणि ती एक दीदी आली. तुझं नाव काय? सृष्टी. सृष्टी दीदी, हो. तुझं नाव काय? निधी. आता थोड्याने आपण इथे आता केक ठेवूया. केक आता कोणता आणलाय? सगळ्यांसाठी सरप्राईज आहे का? तर आम्ही कुकूसाठी आहे ना कार्टूनचा केक आणलाय, तर तुम्ही सांगा, गेस करा कोणता कार्टून असेल. हा सांग. नाही. हा सांगा सांगा पटपट पटपट. नाही. हा सांग लवकर. कोको मिलन. आणि इथे आमच्या रूम मध्ये अजून नवीन पाहुणे आलेले. हॅलो. हिने माझा बर्थडेचा केक बनवलेला, मस्त बनवलेला. आणि आधी निहाली वहिनी, ह्यांचा पण आज बर्थडे आहे. दक्षितचा आणि ह्यांचा एकसाथ बर्थडे आहे. वा वा वा. आणि अश्विनी मॅडम तुम्ही बरे आहेत ना? ओके. चला आता आपण हा केक आता बाहेर घेऊन जाऊया, तुम्हाला ओपन करून दाखवतो मी. बघा आपला दक्षिणेचा इथे उभा राहिला कोको मिलन. आई आता आरती करेल. आता आम्ही आहे ना, आता हा बलून फोडणार आहे, त्याच्यात आम्ही चॉकलेट्स वगैरे ठेवले. कोणाला किती मिळाले? कोणाला किती मिळाले? तर इथे पोरांचा आता नाश्ता चाललाय. समोसा, केक, वेफर्स, चॉकलेट्स. आणि इथे माझा लहानपणीचा मित्र आलाय मंगेश, त्याची मिसेस नेहल. तुझं नाव काय दीदी? हा काय बोलू? अंशिका. ओके. अंशिका ही यांची मुलगी. बाहेर कोण उभे? हे बघ, इथे बाहेर उभे राहून खात आहेत चौघी जणी. कसं आहे समोसा? गरम आहे? गरम गरम आहे ना? चांगला आहे ना? खावा खावा, पोट भरून खावा, पोट भरून खावा. बघा कसा खातोय गपचूप. को काय खातो तू? वेफर खातो. हा बोल, तुझं काय म्हणणं आहे दुर्वांश? काय पाहिजे तुला? घरी जायचं आहे? ओके ओके. तर इथे आपले माझे सगळे आता आपले मित्रमंडळी आलेले आहेत. सेमपाटी, मनोज, नित्या, मांसरी, सागर, तिकडे कोण आहेत मागे मागे? फातीर साई. ओके. आम्ही अल्प उपहार बघा काय ठेवलाय, समोसा,
केक, वेफर्स आणि इथे सगळी आपली मित्रमंडळी बसली आहे खायला जेवायला सगळे. दर तर मंडळी बड्डे सेलिब्रेशन खूप छान प्रकारे पार पडलं. खूप लहान मुलं आलेली, छान सेलिब्रेट झाला, बरं वाटलं. डेकोरेशन पण खूप छान झालं, प्रसादनी खूप छान डेकोरेशन केलेलं, आवडलं सगळ्यांना. तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा. आणि बड्डे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं आणि घरातल्या घरात कशाप्रकारे आम्ही ते छोटंसं असं सिम्पल डेकोरेशन केलं आहे ते कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा. चला तर मग मित्रांनो, आपला दक्षिणचा दुसरा बड्डे इथेच सेलिब्रेट होऊन संपलेला आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 मंग्या.